सुट्टीमध्ये फिरायला जाण्यासाठी अचानक आम्ही मनालीत जाण्याचा प्लॅन केला. परंतु मनालीत जाण्यासाठी थेट विमानसेवा किंवा थेट ट्रेन उपलब्ध नाही, म्हणून आम्ही फ्लाईटची तिकीटं ऑनलाईन बुक केली. चंदीगड ते मनाली लिमिटेड ओलो बस आहेत. यावरती पर्याय शोधायचा म्हणून आम्ही यूट्यूबवरती सर्च करून चंदीगड ते मनाली कॅब बुक केली. मनालीला जाण्यासाठी आम्ही दिल्लीऐवजी चंदीगडला जाण्याचं पसंत केलं. सकाळचं 5:40 फ्लाईट असल्या कारणाने आम्ही सकाळी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती येऊन पोहोचलो. फ्लाईट साठी जर वेळेवर यायचं असेल तर 2-3 तास अगोदर यावं लागतं. बाहेरच्या गेट वरती तुमचा ID, आवश्यक कागदपत्र आणि तिकीटाचं चेकिंग केलं जात. आतमध्ये येतात आम्ही आमचं लगेज बॅगेज काउंटरला दिलं आणि तिथून बोर्डिंग पास घेतला. बॅग फ्लाईट मध्ये ठेवण्यासाठी प्रत्येक विमानाचे काही नियम आहेत. विस्तारा फ्लाईट साठी पर पर्सन बॅगेजचं वजन इकॉनॉमी क्लास साठी 7 kg, प्रीमियम इकॉनॉमी साठी 10 kg आणि बिझनेस क्लास साठी 12 kg होतं. आपल्याला मिळालेल्या बोर्डिंग पास वरती डिपार्चर गेट नंबर, सीट नंबर, विमानाचं नाव वगैरे संपूर्ण माहिती असते. इसके बाद सिक्युरिटी चेकिंग से गुजरना पड़ता है. सिक्युरिटी चेकिंग मध्ये आपल्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचं अगदी बेल्ट पासून पर्स पर्यंत संपूर्ण चेकिंग केलं जातं. स्क्रीनिंग पूर्ण झाल्यानंतर एक्सरे मशीनच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या ट्रे मधून आपण आपलं सामान कलेक्ट करू शकतो. सुरक्षा जास्त निकलने के बाद शॉपिंग, भोजन व आराम का आनंद उठा सकते है. या सगळ्या प्रोसेस साठी कमीत कमी 1 तासाची गरज असते. विमान सुटण्याच्या 1 तास अगोदर बोर्डिंग चालू होतं. त्या अगोदर चेकिंग वगैरे करून आपण तिथे गेटवरती हजर असणं गरजेचं असतं. म्हणून फ्लाईटसाठी 2-3 तास अगोदर यावं. विमान सुटण्यापूर्वी 20-30 मिनिटं अगोदर बोर्डिंग गेट बंद केले जातात. कसलं भारी आहे काय माहितीये, पण छान केलंय. एअरलाइन्सच्या बोर्डिंग गेटवर पुन्हा एकदा आपला बोर्डिंग पास चेक केला जातो. और अब हम जा रहे हैं फ्लाइट में चढ़ने के लिए. For safety, we recommend that you always keep your seatbelt fastened while seated. In the meantime, we invite you to enjoy the new feeling of flying with Vistara. Thank you. सर्व प्रवासी आपापल्या सीटवरती सेटल झाले. There are 8 emergency exits on this aircraft. There are 2 doors at the rear, 4 exits over the wings, and 2 doors in the front of the aircraft. Each main door is equipped with an evacuation. प्लेन में वेज नॉनवेज दोनों प्रकार का खाना सर्व किया गया. दरम्यान प्लेनच्या बाहेरचं दृश्य अतिशय सुंदर होते. आमच्या बरोबर पुष्कळसे ढगही प्रवास करत. विंडो सीट न मिळूनही आम्हाला हे दृश्य कॅप्चर करता आलं, कारण विंडो सीटच्या बाजूला बसलेला मुलगा झोपला होता. फ्लाईटमध्ये कानाचे दडे बसणे आणि कान दुखणं हा त्रास बऱ्याच जणांना जाणवतो. त्या दरम्याने जांभई घेणे, औंडा गिळणे, चावणे असे सोपे प्रकार करून या समस्येवरती तोडगा काढू शकतो. सुबह का ये दृश्य बहुत ही सुंदर था. काय ते विमान, काय ते ढग, काय ते आभाळ असं म्हणायची लहर आलीच. बादलों के ऊपर से गुजरना, उन्हें करीब से देखना और सूरज को अपने करीब पाना, यह एहसास बहुत ही सुंदर था. शहीद भगत सिंह इंटरनेशनल एयरपोर्ट चंडीगढ़ पर फ्लाईट लँड हो गया. ही गिटार इतकी उंच होती की कॅप्चर करण्याचा मोह आवरता आला नाही. तसाच इथला हा सीन सुद्धा खूपच सुंदर होता. चंदीगड विमानतळ, ज्याला शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील म्हणतात,
चंदीगड भारताच्या केंद्रशासित प्रदेशात सेवा देणारा कस्टम विमानतळ आहे. हा विमानतळ पंजाब मधील झीर हेरी येथे आहे. एअरपोर्टच्या बाहेर येऊन आम्ही जी टॅक्सी बुक केली होती त्याची वाट पाहू लागलो. तोपर्यंत सहज म्हणून इथला परिसर न्याहाळू लागलो. आणि 5 मिनिटात आम्हाला टॅक्सीवाल्याने पिकअप केलं. कारमध्ये मोबाईल चार्जर होता आणि त्यामुळे मी पटापट आधी माझा मोबाईल चार्जिंगला लावला आणि आम्ही एअरपोर्टवरच्या सुंदर रोडवरून बाहेर जाऊ लागलो. मनालीला जाण्यासाठी थेट विमान सेवा किंवा ट्रेन सेवा नाहीये, कारण हिमाचल प्रदेश हे डोंगराळ क्षेत्र आहे. त्यामुळे प्रवासी येथून बसने किंवा प्रायव्हेट व्हेकलने हिमाचल प्रदेशमध्ये जातात. इसी रोड पे वेलकम टू पंजाब लिखा हुआ बड़ासा बोर्ड नजर आता है. या दरम्यान इथून जाता जाता रिव्ह्यू बघून आम्ही मनाली मध्ये एक ऑनलाइन लॉजिंग बुक केलं. चंदीगड पासून मनाली पर्यंतचं अंतर जवळजवळ 300 किलोमीटर आहे. चंदीगड पासून मनालीला बाय रोडने पोहोचण्यासाठी जवळजवळ 5 ते 8 तास लागतात आणि हे इथल्या ट्राफिक वर सुद्धा अवलंबून असतं. इथून पुढे लेफ्ट साईडने गेलं तर दिल्ली अंबालाला जायला होतं आणि राईट साईडने गेलं तर चंदीगड लुधियाना आणि रूपनगरला जायला होतं आणि सरळ गेलो तर खरार मार्गे जाऊ. ट्राफिक पोलीस मोहाली. थोडासा अंदाज लावून वाचण्याचा प्रयत्न केला. इथल्या शहराबाबतची तशी काही माहिती नसल्यामुळे आम्ही बाहेर बघत बघत चाललो होतो आणि लेफ्ट साईडला भव्य गुरुद्वारा दिसू लागला. SAS नगरचा हा गुरुद्वारा. गुरुद्वाराच्या अपोजिट दिसते ती होमलँडची उंच बिल्डिंग. इथून मनालीला जायला खरार रोडवरून जावे लागेल. इथून राईटला वळलं तर चंदीगडला जाऊ आणि लेफ्टला वळलं तर खरारच्या दिशेने जाऊ. कार ड्रायव्हर चंदीगडचाच असल्या कारणाने आम्ही रिलॅक्स्ड होतो. ड्रायव्हर चंदीगडचा असला तरी तो दुसऱ्यांदाच मनालीला जात होता, त्यामुळे त्याला मनालीची काही माहिती असल्याचे वाटले नाही. त्यामुळे ठरल्याप्रमाणे जे काही स्पॉट तो दाखवणार होता ती आशा आता मावळली. इथे आम्ही हायवेला येऊन पोहोचू. हे शहर बघत बघत मग आम्ही मनालीला काय स्पॉट पाहिजे हे आमचं आम्ही ठरवू लागलो. इथून लेफ्ट साईडच्या फ्लायओव्हरने जावं लागेल. खालून जाणारा रस्ता हा लुधियाना शहरातून जातो. मनालीला पोहोचल्यानंतर रोहतांगला नक्की जायचं असं ठरलं. रोहतांगला जाण्यात एक दिवस तर नक्की जाणार होता. किरतपूर साहिब 42 मनाली 278. हायवे वरून मनाली पर्यंत जाता जाता कमीत कमी 3 टोल टॅक्स भरावे लागतील असं आम्हाला टॅक्सी ड्रायव्हरने सांगितलं. बाहेरचं दृश्य पाहत पाहत आम्ही कुराली टोल प्लाझा पर्यंत येऊन पोहोचलो. इथे ड्रायव्हरने फास्टॅगचा वापर करून 60 रुपये टोल टॅक्स पे केला. फ्लाईट मध्ये नाश्ता लवकर केला होता त्यामुळे भूक सुद्धा लवकर लागली, म्हणून ड्रायव्हरने एका ढाब्यावरती कार थांबवली. ढाबा तर छान होता आणि मुख्य म्हणजे AC होता. आमचा ऑर्डर केलेला मेन्यू आला सुद्धा. आलू का पराठा, मिस्सी रोटी और दाल मखनी. आम्हाला फूड क्वालिटी चांगली वाटली. आणि हा आहे ढाब्याच्या पाठीमागचा परिसर जेथे जेंट्स आणि लेडीज वॉशरूम आहे. हे दाखवण्याचं कारण म्हणजे हे दोन्ही वॉशरूम AC आहे, जसे मॉलमध्ये असतात. वॉशरूमच्या या रूममध्ये AC, TV, हेअर ड्रायर आणि सोफा सुद्धा आहे आणि टॉयलेट नीट अँड क्लीन आहे. या लेडी ते साफसफाई करत होत्या. कसला डब्बा? भुरे का डबा. ओके. भुरे के ढाब्यासमोरच्या या युनिक आयटमकडे आम्ही इग्नोर नाही करू शकलो. या आर्मीच्या गाड्या वाटत होत्या.
आमच्या माहितीनुसार जुन्या आर्मीच्या गाड्या ह्या ऑप्शन मध्ये विकल्या जातात. बहुतेक या गाड्या तिथून विकत घेतल्या असतील. आज या गाड्या इतक्या जवळून पाहायला मिळाल्या. ही तर पंजाबची वाटती आहे. PB10 BM 069. आणि ही तीच कार आहे ज्यामधून आम्ही प्रवास करतोय. तिच्यावर पन्नू असं लिहिलेलं आहे. भोरेके ढाब्यावरून आम्ही पुढे आलो. इकडे आल्यानंतर खूप सारं ट्रॅफिक मिळालं. आम्ही हिमाचल प्रदेशच्या एंट्रीला येऊन पोचलो आणि आलो आहोत पंजाब हिमाचलच्या बॉर्डरवर. इथे 60 रुपयाचा टॅक्स कॅशच्या रूपात घेतला गेला. आणि हिमाचल प्रदेशच्या एंट्री गेट मधून आत आलेलो आहोत. जेव्हापासून येथे ब्रिज एस्टानेल आणि फोरलेन एक्सप्रेस हायवे बनला तेव्हापासून दिल्ली ते मनाली जाण्याचा मार्ग सुखकर झाला. असं सांगितलं जायचं की जेव्हा एक्सप्रेस हायवे नव्हता, ब्रिजेस टनल्स नव्हते, त्यावेळेला दिल्ली ते मनाली जाण्यासाठी 16-16 तास लागायचे. एक्सप्रेस हायवे खूप छान आहे पण स्पीड कंट्रोल करणं फार गरजेचं आहे. हिमाचल एंट्रीपासून जवळजवळ 2 किलोमीटर अंतरावर आहे टनल नंबर 1. गुहेसारख्या दिसणाऱ्या या टनल नंबर 1 वर लिहिलेले आहे देवभूमी हिमाचल में आपका स्वागत है. या टनलची लांबी ही 1800 मीटर आहे आणि इथलं स्पीड लिमिट 60 किलोमीटर पर अवर ठेवायचं आहे. हिमाचल प्रदेश हे उत्तर पश्चिम भारतातील एक राज्य आहे. हिमाचल प्रदेश म्हणजे हिमाच्छादित पर्वतांचा प्रांत असा त्याचा शब्दशः अर्थ आहे. हिमाचल प्रदेशला देवभूमी असंही म्हणतात. हे राज्य रावी, व्यास आणि सतलज नदीच्या तटावर असल्या कारणाने त्याचं जुनं नाव त्रिगर्ता असंही होतं. इथून बिलासपूर 22, मंडी 75 आणि मनाली 182 आहे. हिमाचल प्रदेशचे 12 जिल्हे आहेत. बिलासपूर, चंबा, हमीरपूर, कांगडा, किन्नौर, कुल्लू, लाहोल और स्पिती, मंडी, शिमला, सिरमौर, सोलन आणि उन्ना. पहिल्या टनल पासून जवळजवळ 1 किलोमीटर अंतरावर आहे टनल नंबर 2, थापना टनल, टनल नंबर 2. हे टनल जवळजवळ 700 मीटर लांब आहे. असं सांगतात की चंदीगड मनाली एक्सप्रेस हायवे वर ब्रिजेसची संख्या हीच 37 म्हणजेच 37 आहे. स्पीड लिमिट 50 किलोमीटर पर अवर ठेवायचंय. डोंगराळ पट्ट्यातून जाणाऱ्या या रस्त्यांवरून स्पीड वरती कंट्रोल करणं अतिशय गरजेचं आहे. आणि आता आम्ही जात आहोत बागचाल पुलावरून. 330 मीटर लांबीचा बागचाल पूल केवळ 2 खांबावर बांधला आहे. या 2 खांबामधील अंतर 185 मीटर आहे. हा देशातील सर्वात लांब सिंगल स्पॅन कॅन्टिलिव्हर पूल आहे. हा इंजिनिअरिंग कौशल्याचा अतुलनीय नमुना आहे. इथून जाताना उंचच उंच डोंगरावरती बांधलेली घर आपलं लक्ष वेधून घेतात. रस्ते इतके सुंदर आहेत तरी सुद्धा स्पीड वरती कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. रस्त्यामध्ये मध्ये कॅमेरा सुद्धा लावलेले आहेत. ते स्पीड नोट करत असतात आणि ओव्हर स्पीड झाला तर मात्र आपल्याला दंड भरावा लागतो. इथला निसर्ग आपल्याला मोहात पाडतो. हिमाचल प्रदेशातील 66 पेक्षा जास्त क्षेत्र जंगलाने व्यापलेले आहे. ही जंगले प्रामुख्याने देवदार, ओक, पाईन या वृक्षांनी बनलेली आहेत. इथल्या नेत्रदीपक दऱ्या, चित्तथरारक दृश्य, बर्फाच्छादित पर्वत, मोठी मोठी जंगले आणि बर्फातले खेळ खेळण्यासाठी पर्यटक गर्दी करत असतात. कुल्लू, मनाली, शिमला ही इथली महत्वाची पर्यटन स्थळ. विशेष करून मार्च ते जून मध्ये पर्यटक इथे येत असतात. आणि समोरच आणखीन एक टनल दिसते. हे आहे टनल नंबर 3. जवळजवळ 550 मीटर लांब असलेल्या टनल मध्ये 50 स्पीडने गाडी चालवावी लागते. तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे इथला प्रवास अधिक जलद आणि सुखकर झाला आहे. या ब्रिजला क्रॉस केल्यानंतर राईट टर्नला गेलो तर शिमला आणि बिलासपूरला जायला होतं आणि लेफ्ट टर्न घेतला तर मनालीला जाऊ. इथून मनाली 170 किलोमीटर आहे. या पॉइंटला मनाली जाण्यासाठी लेफ्टला वळावं लागतं.
इथे आल्यानंतर आम्ही मस्त झोपी गेलो. डोळे उघडले तेव्हा आम्ही मंडी डिस्ट्रिक्ट मध्ये येऊन पोहोचलो होतो. मंडी हा सुद्धा हिमाचल प्रदेश मधला महत्वाचा जिल्हा आणि मंडी जिल्ह्यातील सुंदरनगर मध्ये येऊन पोहोचलो. सुंदरनगर पासून मंडी 22 किलोमीटर अंतरावर आहे. सुंदरनगर शहर मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये महामाया मंदिर प्रमुख आहे. समोरच राईट साइडला दिसतंय ते आहे संकटमोचन हनुमान मंदिर. सुंदरनगर उंच वृक्षांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. सुखदेव वाटिका हे इथलं सुंदर उद्यान आहे. आता पोहोचलो मंडी शहरामध्ये. मंडी व्यास नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. मंडी जिल्ह्यात 7 तालुके आहेत. जोगिंदरनगर, सरकार घाट, सुंदरनगर, सदर मंडी, चचोट, थुनाग, करसोग आणि 9 उपतालुके आहेत. मंडीला वाराणसी ऑफ हिल्स किंवा छोटी काशी किंवा हिमाचल की काशी अशा स्वरूपात सुद्धा जाणलं जातं. मंडी जिल्ह्यात भूतनाथांचं मंदिर प्रसिद्ध आहे. मंडी शहरात आल्यानंतर इथल्या बिल्डिंग्सनी आमचं लक्ष वेधून घेतलं. या बिल्डिंग्स एकमेकांच्या अगदी जवळ बांधलेल्या आहेत आणि उंच डोंगरावर दूरपर्यंत बिल्डिंग्स पसरल्या आहेत. इथून जाताना मंडी शहर पाहत पाहत निघालो. मंडी मंडी अतिशय सुंदर मंडी. राजकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थान ग्रेड ए मंडी. आणि राईट साइडलाच आहे हेबो बस स्टँड. मंडी बस स्टँड हे देखो मंडी बस स्टँड. बसेस उंच देवदार वृक्षांनी भरलेला डोंगर आणि त्या डोंगराच्या खालीच आहे मंडीचं हे बस स्टँड. HPBN NCC मंडी. वाव खाली बघ. आणि समोरच दिसतोय तो आहे ऐतिहासिक गुरुद्वारा श्री गुरु गोविंद सिंगजी. तो नदी इधर बहुत बड़ी हो गई. बाप रे देखो रिवर. खाली मात्र रुपये 70 आहे देखो रिवर. मंदिर आहे. वाव इथल्या सुंदर दृश्यामध्ये आम्ही अक्षरशः हरवून गेलो. व्यास नदीच्या काठावर वसलेलं हे शहर खूप सुंदर आहे. मंदिरांव्यतिरिक्त मंडी जिल्हा झील साठी सुद्धा प्रसिद्ध आहे. मंडी जिल्ह्यातील रिवालसर झील आणि पराशर झील पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. इथे आल्यानंतर आणखीन एक फरक जाणवतो, ती म्हणजे इथली माती. महाराष्ट्रात कोकण पट्ट्यामध्ये मातीचा रंग बहुतांशी लाल असतो, तर दख्खन पठारावर काळी माती आढळते. हिमाचल प्रदेशामध्ये आढळणारी माती ही वैविध्यपूर्ण आहे. काही ठिकाणी ती चिकण मातीसारखी दिसते, तर काही ठिकाणी ती गहऱ्या भुऱ्या रंगातली दिसते. काही ठिकाणची माती तर मला क्रीम कलर सारखी दिसली. इथे मातीच्या रंगातली विविधता पाहायला मिळाली. थंड रोहतांग फिर लेह जाने के लिए यही रास्ता है. हाँ, या दुसरा है यही. इसी रस्ते से लोग ले जाते हैं. हाँ, हाँ. तो अटल टनल हमेशा खुला रहता है. हाँ, वो ही क्रॉस करके जाना पड़ता है. वो बंद होता है कौन से टाइम में बंद होता वो है. शायद इसमें बर्फबारी में बंद रहता होगा. हाँ, तो पर अभी भी पड़ी है, पर अभी खुला है वो. अच्छा, समीर वाह व्यास नदी चतीरा व मचाल इस घर की लोग अच्छा लग रहा है. हाँ ये हाउस
क्या है मुझे हाउस अच्छा लग रहा है, वही मैं सब बोल रहा हूँ। अकेला एक अकेला ही घर उधर बांध दिया, दो है पड़ोस में। इथून जाताना ही हरी भरी पर्वतमाला आणि व्यास नदी मनाला आणखीनच मोहून टाकतात। व्यास नदीचं जुनं नाव अर्चिकिया किंवा विपाशा होतं। महर्षी व्यासांच्या नावावरून तिला व्यास नदी असं संबोधलं जाऊ लागलं। रोहतांगला जाताना तिथल्या पर्वतरांगांमध्ये व्यासकुंड आहे, तिथून ही नदी उगम पावते। मनाली, कुल्लू, बजौरा, औट, पंडोह, मंडी, सुजानपूर, टिहरा, नादौन आणि देहरा गोपीपूर हिचे प्रमुख तटीय स्थान आहे। असं सांगतात की व्यास नदी ही कुल्लू घाटीतून दक्षिणेला वाहते, अनेक पहाडातून वाहत वाहत ती मंडीला पश्चिमेला वळते। व्यास नदी पंजाबमधून सुद्धा वाहते, ती पंजाबची एक प्रमुख नदी आहे। इथल्या रस्त्याची रुंदी थोडी कमी आहे, इथून दुतर्फा गाड्या येत जात असतात। गाडी चालवताना इथून काळजी घ्यावी लागते, इथे दगड आणि माती घसरण्याची संभावना जास्त आहे। या नदीने स्थानीय लोकांची तहान तर भागवलेली आहेच, परंतु अरबी सागराला मिळण्याच्या पूर्वी पंजाब आणि पाकिस्तानच्या शेतांची सुद्धा तहान भागवलेली आहे। हिमाचल प्रदेशामध्ये व्यास, पराशर, वशिष्ठ, मार्कंडेय आणि लोमश या ऋषींनी सुद्धा निवास केलेला आहे। इथून जाताना व्यास नदीची अशी सुंदर दृश्य दिसतात की पाहतच राहू। समोरच लेफ्ट साइडला दिसतंय ते जय महामाया त्रिपुरी बुडी भैरवा मंदिर, आणि इथे थोडा वेळ थांबण्याचा मोह झालाच। त्याचं कारण म्हणजे इथून वाहणारी व्यास नदी ही कार मधून पाहत होते, ती आता थोडीफार जवळून पाहावी म्हणून इथे थांबतो। व्यास नदी वहिनी आणि हे डोंगर, आणि इथे थांबल्याचा आनंदच झाला। इतकं सुंदर दृश्य की इथून हलावं असं वाटेना। व्यास नदीचं जुनं नाव अर्चिकिया आणि विपाशा असं होतं। इथल्या पहाडी संस्कृतीच्या विकासामध्ये या नदीचा महत्त्वाचा वाटा आहे। पहाडी प्रदेशातले रस्ते हे वळणावळणाचे असतात। हिमाचल प्रदेशामध्ये इथली संस्कृती जाणण्यासाठी, इथली जंगलं पाहण्यासाठी तसंच साहसी खेळ खेळण्यासाठी यात्रेकरू इथे येत असतात। इथे फिरण्याचा सगळ्यात चांगला वेळ मार्च ते जून पर्यंत असतो। कोणाकोणाला बर्फ पाहण्याचा मोह असतो ते लोक जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात सुद्धा येतात। खास करून टेरी, शिमला, हडिंबा मंदिर मनाली, दलाई लामा मंदिर धर्मशाला, रोहतांग दर्रा मनाली, सोलंग घाटी मनाली इथे फिरण्यासाठी पर्यटक येत असतात। शिमला, मनाली, धर्मशाला, सोलंग, कुल्लू ही इथली विशेष पर्यटन स्थळं आहेत। हिमाचल प्रदेशाच्या दोन राजधान्या आहेत, उन्हाळ्यातील राजधानी शिमला आहे आणि हिवाळ्यातील राजधानी ही धर्मशाला आहे। दोन राजधान्या असण्याचं कारण म्हणजे कठोर थंडीमध्ये बर्फाच्या कारणामुळे शिमल्यामध्ये पोहोचण्यास अडचणी येतात। हिमाचल प्रदेशात हिंदी, पहाडी, पंजाबी, कांगडी आणि मंडियाली या भाषा बोलल्या जातात। आणि हो, हिमाचल प्रदेशाला सरोवरांचं केंद्र सुद्धा म्हटलं जातं। हे आलो 239 ट्रान्झिट कॅम्प पंडोह पर्यंत। इथून मनाली 95 किलोमीटर आणि कुल्लू 54 किलोमीटर आहे। मंडी पासून पंडोह पर्यंत यायला कुठे कुठे 2 लेनचा तर कुठे कुठे 4 लेनचा रस्ता होता, आता इथे 4 लेनचा रस्ता आहे आणि रस्ता खूपच सुंदर आहे। हिमाचल प्रदेशला झिलोंका केंद्र असंही म्हणतात। रेणुका झील, चरेमा झील, खज्जियार झील, दल झील, गोविंद सागर झील, चंद्रताल झील, सूरजतल झील, पराशर झील ही इथली काही सरोवरे आहेत। चंदीगड पासून मनाली पर्यंत जाताना मध्ये मध्ये पेट्रोल पंप आणि खाण्याच्या सोयीसाठी हॉटेल सुद्धा आहेत। पंडोह धरणापर्यंत येऊन पोहोचतो। बान क्षेत्र में पर्यटकों का बिना अनुमति गाड़ियां खड़ी करना, पैदल घूमना व फोटो खींचना सख्त मना है। पंडोह धरण मंडी जिल्ह्याच्या व्यास नदीवर बांधलेले आहे। त्याचा मुख्य उद्देश जलविद्युत उत्पादन हा आहे। यामुळे कुल्लू आणि मनालीला वीज पुरवण्यात येते। पंडोह धरणाचा ब्रिजवरून दिसणारा हा नजारा अतिशय सुंदर आहे।
निसर्गाची ही दृश्य इथून खूपच सुंदर दिसतात. आपण जेव्हा मनालीपर्यंत पोहोचू तेव्हा आपल्याला किती सुंदर सुंदर दृश्य पाहायला मिळतील याची कल्पना करूनच आनंदित व्हायला होतं. वाव, हिमाचल प्रदेशच्या पर्वतरांगा, हा हा, अशा एकत्र मिळालेत ना, वाव. इथून या दिसणाऱ्या पर्वतरांगा आणि पंडो डॅमचं दृश्य अतिशय विलोभनीय आहे. आहा, इथून हे बघत जाताना डोळे असे विस्फारले जातात ना की बस. व्यास नदीवरील पंडोह डॅमचं हे विलोभनीय दृश्य. निसर्गप्रेमी आणि पर्यटक इथे खास करून फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी आणि निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी थांबतात. इथल्या पर्वतरांगा एकमेकात गुंपल्यासारख्या वाटतात, जणू त्यांनी एकमेकांचे हात धरले. आणि त्या पॉइंटवरून वाहणारी नदी, वाव, एकदम सुंदर दृश्य. इथून मनाली 86 किलोमीटर आणि लेह 512 किलोमीटर आहे. इथलं हे अप्रतिम निसर्ग सौंदर्य न्याहाळताना प्रवासाचा शेण विसरायला होतो. पहाडी भागातले वळणावळणाचे रस्ते आणि पर्यटकांची गर्दी यामुळे येथे ट्रॅफिक कुठं ना कुठं लागतच लागतं. पहाडातल्या या वळणदार रस्त्यावरून गाडी चालवणं म्हणजे ड्रायव्हरचं कसं पणालाच लागतं. इथला रस्ता एकतर अरुंद आहे आणि वळणं अतिशय शार्प आहे. दुतर्फा गाड्या येत जात असताना काळजी घ्यावी लागते. वरच्या ब्रिज वरती टनलचं काम चालू आहे. इथं रस्त्याची कामं अजूनही चालू आहेत. इस पुलवर वाहन खडा करणं वर्जित आहे आणि तिथे साईडला गाड्या उभ्या असलेल्या दिसल्या. आणि समोरच टनल पण दिसते. इथं 20 चा स्पीड असणं गरजेचं आहे. सुंदर अशा पहाडी भागातून पोहोचायला होतं ते टनल नंबर 11 कडे. याची लांबी जवळजवळ 2000 मीटर आहे आणि 60 चा स्पीड ठेवणं गरजेचं आहे. हा वन वे टनल आहे. टनल नंबर 11 मधून बाहेर पडताच लगेचच आहे छोटासा ब्रिज आणि लगेचच आहे टनल नंबर 12. टनल नंबर 12 ची लांबी जवळजवळ 1800 मीटर आहे. हे सुद्धा स्पीड लिमिट 60 ठेवायचं आहे. टनल नंबर 12 मधून बाहेर आल्यानंतर काय ते डोंगर, काय ते झाडी बघत बघत 1.5 किलोमीटर अंतर ड्राईव्ह केल्यानंतर आपण पोहोचतो टनल नंबर 13 इथे.
टनल नंबर 13 हा जवळजवळ 1500 मीटर लांबीचा आहे आणि इथेही स्पीड लिमिट 60 चा ठेवावा लागतो. तिथून बाहेर पडताना गो स्लोचा बोर्ड लिहिलेला आहे. इथल्या रस्त्याचं काम अजूनही चालू आहे. आधी 2 लेनचा रस्ता होता, आता 4 लेनचा रस्ता मिळाला आहे. या इथे सोलर पॅनल बसवलेले दिसतात. इथून जाताना इथल्या तंत्रज्ञानाची प्रगती पाहायला मिळते. इथे स्पीड मात्र 50 चा ठेवायचा आहे. इथून कुल्लू 36 आणि मनाली 71 आहे. हा भूकंप प्रतिबंधक एरिया आहे. इथून थोडं पुढे लेफ्ट साइडला आहे श्री मार्कंडेय ऋषींचं मंदिर. इथे जागोजागी भूकंप प्रतिबंधक एरियाचे बोर्ड लावलेले दिसतात. इथे लेफ्ट साइडला श्री मार्कंडेय ऋषींचं मंदिर आहे. या मार्गाने आपण असेच पुढे आलो की आपण टनल नंबर 14 इथे येऊन पोहोचतो. इथून राईटला गेलं तर सेंजला जाऊ आणि लेफ्टला वळलं कुल्लू मनालीला जाऊ. या टनलला आउट टनल किंवा कुल्लू द्वार असंही म्हणतात. या टनलची लांबी जवळजवळ 2800 मीटर आहे आणि इथलं काम अजूनही चालू असल्याचं निदर्शनास येत. हा टनल किरतपूर मनाली हायवेवरचा सगळ्यात लांब टनल आहे. टनलच्या बाहेर आल्यानंतर हा 2 लेनचा रस्ता लागला. इथून जाताना आपली नजरच हटू देत नाही ती म्हणजे ही पर्वत शृंखला. पर्वताच्या पायथ्याशीच हे गाव वसलंय. इथून राईटला जाणारा रस्ता हा बंजाराला जाणार आहे आणि सरळ जाणारा रस्ता हा कुल्लूला जाणार आहे. आणि परत एकदा 4 लेनचा रस्ता लागला. इथे स्पीड लिमिट 50 ठेवणं गरजेचं आहे. मस्त वातावरण, आजूबाजूला डोंगर दऱ्या आणि आमच्या ड्रायव्हरने गाणी लावलेली आणि तीही पंजाबी. पंजाबी गाणी कळत नव्हती तरी सुद्धा म्युझिक या वातावरणाला सूट होत होते. इथेही काही ठिकाणी माती आणि दगड खाली सरकलेले दिसतात. इथून अटल टनल 94 किलोमीटर आहे. मनालीला पोचलं की अटल टनल मधून प्रवास करायचा असं आम्ही ठरवलेला. हिमाचल प्रदेश मधून प्रवास करताना लक्षात येतं की डोंगरावर सुद्धा शेती केलेली दिसून येते. गहू, मका, धान्य, चणा, बटाटा, भाज्या यासारखी पिके शेतीतून घेतली जातात. इथे सफरचंदाचं उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. शंकूच्या आकारासारखे दिसणारे देवदार वृक्ष पर्यटकांना आकर्षित करतात. हे वृक्ष एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणून देखील प्रसिद्ध आहे. घरासाठी, घराच्या सजावटीसाठी, फर्निचरसाठी, कुंपणासाठी, वाद्यनिर्मितीसाठी आणि बऱ्याच काही गोष्टींसाठी देवदारच्या वृक्षाचा वापर केला जातो. इथून कुल्लू 23 भुंतर 13 आणि टकोली 2 किलोमीटरवर आहे. वाव, निळं झाड, मस्त रस्ता आणि सुंदर निसर्ग. आभाळातल्या ढगांनी सुद्धा रंग बदलायला सुरुवात केली. राईट साईडला पेट्रोल पंप सुद्धा आहे. आणि इथून जवळजवळ 1 किलोमीटर अंतरावर आहे टकोली टोल प्लाझा. हा टोल प्लाझा सध्या तरी बंद आहे. इथून कसोल 35 किलोमीटर, मनाली 58 किलोमीटर आणि पुढे लेह 485 किलोमीटर आहे. कसोल कुल्लू जिल्ह्यातील एक गाव असून ते पार्वती खोऱ्यात पार्वती नदीच्या काठावर वसलेले आहे. कसोलचं शिवमंदिर आध्यात्मिक दृष्टिकोनातून प्रसिद्ध आहे. कसोल हे बॅकपॅकर्ससाठी हिमालयातील हॉटस्पॉट आहे आणि मलाना आणि खीरगंगा ट्रेकसाठी जवळचे ठिकाण आहे. इथून जाताना आणखीन एक सुंदर दृश्य नजरेत आलं. वाव, झेडी गावात येऊन पोहोचलो. इथून जाताना रिव्हर राफ्टिंगचं साहित्य कारवरती ठेवलेलं दिसलं.
इथून भुंतरला जाण्यासाठी लेफ्टला वळता येईल आणि मनालीला स्ट्रेट जावं लागेल. भुंतर कुल्लू जिल्ह्यातील एक नगर आहे जिथे व्यास नदी आणि पार्वती नदीचा सुंदर संगम होतो. देवभूमी कुल्लू पर आपका हार्दिक स्वागत आहे. कुल्लू मनालीचा डोमेस्टिक एअरपोर्ट भुंतर येथे आहे. भुंतर आणि कुल्लू मधील अंतर जवळजवळ 11 किलोमीटर आहे आणि भुंतर राष्ट्रीय राजमार्ग 3 वर आहे. चहा पिण्याची वेळ झाली म्हणून आम्ही इथे एका ढाब्यावरती थांबलो. अन्नपूर्णा ढाबा. इथे आम्ही चहा सोबत पुन्हा एकदा आलू पराठा घेतला. नाश्ता खाऊन झाला तोपर्यंत इथे पावसाने हजेरी सुद्धा लावली. पाऊस सुरू झाला आणि बऱ्याच जणांची धावपळ सुद्धा सुरू झाली. कुल्लू देखील हिमाचल प्रदेश मधील सुंदर पर्यटन स्थळ आहे. कुल्लू मध्ये साजरा केला जाणारा विजयादशमी सण हा खूप प्रसिद्ध आहे. भारतात कुल्लू घाटीला देवता उंकी घाटी असंही म्हटलं जातं आणि इथे पावसामुळे 4 वाजताच अंधारून आदळतो. इथली मंदिरं, सफरचंदाच्या बागा आणि विजयादशमीचा सण पर्यटकांना कुल्लूकडे आकर्षित करतो. इथून भुंतर हवाई अड्डा 2.5 किलोमीटर, मनाली 49 किलोमीटर आणि मणिकर्ण 31 किलोमीटर आहे. मणिकर्णला गरम पाण्याचे झरे आहे. अशी कथा सांगितली जाते की पार्वती मातेची कर्णफुलं इथे हरवली होती त्यामुळे झऱ्याचं पाणी गरम झालं. इथून लेफ्ट साईडला भुंतर, राईटला मणिकर्ण आणि सरळ मनालीला जायचं. हायवे वरून मनालीकडे जाण्यासाठी निघालो. भारतात कुल्लू घाटीला देवता उंकी घाटी असंही म्हटलं जातं. इथली स्थानिक हस्तशिल्प प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील रघुनाथजी मंदिर, बिजली महादेव मंदिर, नगर, जगतसू, देवटिब्बा, बंजार, मणिकर्ण, रुमसू ही पर्यटन स्थळे पाहण्यासारखी आहेत. वॉटर अँड ॲडव्हेंचर स्पोर्ट हे इथलं खास आकर्षण आहे. इथून कुल्लू सिटी 3 किलोमीटरवर आहे. व्यास नदीच्या उजव्या बाजूला असलेले कुल्लू शहर हे कुल्लू जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. कुल्लू जिल्ह्यामध्ये पार्वती, सेंज आणि तीर्थन नद्यांसह व्यास नदीच्या उपनद्यांचा आणि खोऱ्यांचा समावेश होतो. कुल्लू शहर. पावसामुळे काही दृश्य कॅप्चर करण्यास अडथळा येतो पण शहर खूप सुंदर आहे आणि नदी काठावरून जाताना तर खूप छान वाटत. कुल्लू मध्ये पॅराग्लायडिंग आणि रिव्हर राफ्टिंग हे स्पोर्ट्स अतिशय फेमस आहेत. बरेचसे पर्यटक या स्पोर्ट्सचा इथे आनंद लुटताना दिसतात. देवधार. कुल्लू, बंजार, मनाली, अन्नी, निर्मंद, भुंतर आणि सेंज हे कुल्लू मधील तालुके आहेत. लॉजिंग सोबतच इथे होमस्टे सुद्धा अवेलेबल आहे. मनाली व्हाया पतली कुहर. या ब्रिजच्या वरून मनालीसाठी जावं लागतं. इथून मनाली केवळ 37 किलोमीटर आहे. हे आले कुल्लू सायन्स स्कूल. इथंही थांबण्याचा मोह आवरता आला नाही. नदीचा आवाज खूप मोठ्यानं येत होता आणि तो ऐकायला खूप बरं वाटतं आणि फ्रेश ताजी हवा घ्यायला सुद्धा आम्ही खाली उतरलो. इथे बरेच जण रिव्हर राफ्टिंग करत होते. आता मात्र मनालीला लवकर पोहोचण्याचे वेध लागले.
इथून जाताना मात्र इथला निसर्ग आपल्याला त्याच्या प्रेमात पाडतोच पाडतो. आणि इथे पोचल्यानंतर मेंढ्यांचा कळप दिसला. आणि जसजसं मनाली जवळ येतं तस तसं खूप आनंद होऊ लागतो. त्याला कारण इथल्या निसर्गाचं विलोभनीय रूप. निसर्गाचं हे रूप जेवढं बघता येईल, जेवढं मनात साठवता येईल, तेवढं आपण साठवून घेऊ लागतो. आपल्याही नकळत डोहलू नाला टोल प्लाझा हिमाचल प्रदेश. कार साठी 80 रुपीज टोल आहे, पण टोल प्लाझा बंद होता. जसजसं मनाली जवळ येऊ लागलं तस तसं आहा, इथले नजारे म्हणजे खरंच. वरती उंचच उंच टोकाला बर्फाच्छादित पर्वत दिसू लागतात, एकदम चकचकीत पांढरे शुभ्र. वाव. आणि हिमालयाच्या पर्वतरांगा अशा क्लिअर दिसायला लागतात. आहा, खरंच मनाली म्हणजे मोहात पाडणारं शहर आहे. कुल्लू जिल्ह्यातील मनाली हे निसर्गरम्य शहर. शिमल्याच्या उत्तरेस सुमारे 250 किलोमीटर आणि समुद्र सपाटीपासून 1798 मीटर उंचीवर वसलंय. बर्फाच्छादित पर्वत शिखरे, उत्तुंग देवदार वृक्ष आणि जवळून वाहणारा व्यास नदीचा प्रवाह, थंड व आल्हाददायक हवामान हे इथलं खास वैशिष्ट्य. मनाली ही महाभारतकार व्यासांची तपोभूमी म्हणून सुद्धा ओळखली जाते. तसेच पांडवांच्या अज्ञातवासातील एक वास्तव्य स्थान म्हणून मनाली भोवती अनेक पौराणिक आख्यायिका गुंतलेल्या आढळतात. इथून मनाली 19 किलोमीटर अंतरावर आहे. मनालीमध्ये हिडिंबा मंदिर, हिरमादेवीचे धुंगरी मंदिर, मनू मंदिर, वशिष्ठ कुंड, रोहतांग पास, जोगनी वॉटरफॉल या स्थळांना पर्यटक आवर्जून भेट देतात. तसंच हमटा पास, सोलंग व्हॅली या स्थळांनाही पर्यटक आवर्जून भेट देतात. मनूच्या नावावरून मनालीला मनाली म्हणून ओळखले जाते. मनूचे घर, मनूचे निवासस्थान, मनुका आलय म्हणजेच मनाली. पौराणिक कथेनुसार महाप्रलयानंतर दुनियेची तबाही झाली. मनुष्य जीवनाची पुन्हा निर्मिती करण्याच्या उद्देशाने मनू ऋषी मनालीमध्ये उतरले आणि त्यांनी मनालीची स्थापना केली. मनुनिर्मित पवित्र भूमीला मनाली म्हणून ओळखले जाऊ लागले. आणि या इथे पोचतो मनालीच्या ग्रीन टॅक्स बॅरियरच्या इथे. आणि मनालीमध्ये पोहोचलो. तब्बल 8 तासाच्या प्रवासानंतर आम्ही मनालीमध्ये पोहोचलो. आणि आम्ही तिथे पोहोचलो जिथे आम्ही ऑनलाईन लॉजिंग बुक केलं होतं. ठीक आहे सर, आप चल मैं भेजवा. ओके. हॉटेलमध्येच कॅन्टीनची सुद्धा व्यवस्था होती. रूम क्लीन अँड नीट होती. रूममध्ये सर्व काही होतं. टीव्ही होता, बेड होते, बसण्यासाठी चेअर होत्या, कबर्ड होते, टॉयलेट बाथरूम स्वच्छ होते, इलेक्ट्रिक गीजर होता,
सर्व काही व्यवस्थित होते. पण सगळं असूनही रूम मध्ये फॅन नव्हता. हे आमच्यासाठी आश्चर्य होत, पण नंतर लक्षात आलं इथे फॅनची गरजच नाहीये. कारण इथे थंडी असल्यामुळे इथे फॅनची गरजच नव्हती. टेम्परेचर 13 डिग्री सेल्सिअस होत. आणि बाहेर वाराही खूप सुटला होता. वाऱ्याचा आवाज तर खूप येत होता. आम्ही मनालीला आलेलो आहोत. खूप थंडी आहे आणि पाठी बर्फ दिसतोय. खूप थंडी लागते.